अनंत टिप्या रिफ्रेश व्हा। खऱ्या अर्थाने येणारी लोकसभेची 18वी लोकसभेची निवडणूक आपण लढतो आहोत आणि अनेक प्रश्न या देशामध्ये होते ते मार्गी लावण्याचं काम, मग तो राम मंदिराचा प्रश्न असेल ज्या भारतीयाच्या मनामध्ये सातत्याने ही खंत होती। आमचा श्रीराम एका तंबूमध्ये आहे, एक चांगल्या मंदिरामध्ये केव्हा येतील, हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालं। या गोष्टीची खंत माझ्या मनामध्ये सतत होती। या काश्मीरला आपण आपल्या विकास निधीमधून कित्येक लाख कोटी देत होतो त्यांच्या विकासासाठी, त्यांचं संरक्षण करत होतो, परंतु 370 कलम आमचे कायदे वेगळे आणि त्यांचे कायदे वेगळे। ही दुरी जी निर्माण केली होती वर्षानुवर्ष ती दूर करण्याचं काम माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये झालं, हे आपल्याला मान्य करावं लागेल। बांधवांनो, या देशाचा अमृत महोत्सव आपण गेल्या वर्षी साजरा केला, 75 वर्षाचा, आज 76 वर्ष होऊन गेले। यामध्ये आपण ही 10 वर्ष आणि मागचा काळ जर पाहिला, या मागच्या काळात आता 2 उदाहरणं दिली मी आपल्याला, परंतु विकास विकास काय म्हटला जातो? या देशातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, जे गरिबी रेषेच्या खाली आहेत त्यांना वर आणता आलं पाहिजे, ही भावना मनामध्ये ठेवून ज्या प्रकारच्या योजना आल्या, देशामध्ये विकास झाला, त्याची पाळंमुळं महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यामध्ये पसरली, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गेली, तालुक्याला गेली आणि गावागावामध्ये गेली। कदाचित आपण म्हणाल हे कसं, ज्या काही योजना आहेत, ज्या वेळेला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 6000 रुपये केंद्र सरकार देतं आणि त्याच वेळेला महाराष्ट्र सरकार सुद्धा 6000 त्यांना देतं, खात्यामध्ये देतं, कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही। आणि मग अशा परिस्थितीमध्ये जात धर्म पक्ष पंथ काही पाहिलं जात, शेतकरी मुस्लिम आहे का, ख्रिश्चन आहे का, हिंदू आहे का, काँग्रेस आहे का, आणखी कुठल्या पक्षाचा, हे काही पाहिलं जात नाही। एक समानता, ह्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवतो आहोत आणि त्या पलीकडे 75 वर्षाच्या वृद्धांना मी गेल्या आठवड्यामध्ये बुलढाण्यामध्ये प्रचार करत आणि काही मुस्लिम बांधव त्या ठिकाणी होते, त्यांना मी विचारलं, बाबा 75 वर्षाच्या वृद्धांना मोफत प्रवास आहे, आपल्याला मिळतो का? म्हणून मिळतो, तिथे जात आणि धर्म आढळलेला आहे। 50 वर्षाच्या वर्षा महिलांना अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास करता येतो, म्हणजे प्रत्येक माणसापर्यंत आणि घरापर्यंत हा विकास पोहोचलेला आहे। विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करता येतो, अशा अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतील। ह्या सगळ्या गोष्टी आणि महत्वाची गोष्ट की दारिद्र्य रेषा म्हणजे नक्की काय, हा शब्द अनेक वर्षापासून प्रचलित आहे, परंतु याचा अर्थ आपण कधी लावला नाही। ज्या कुटुंबाला 2 वेळेचं पुरेसं अन्न मिळतं आहे, अंगभर वस्त्र मिळतं आहे, मुलांना शिक्षण देता येत नाही, डोक्यावर छत नाही, आरोग्याच्या सोयी नाही, अशा प्रकारची कुटुंब आणि मग त्यांच्या पण आपण बांधील लागतो। मतदान करताना गरीबापासून उलट जास्त संख्येने गरीब माणूस हा मतदान करतो, परंतु हे मतदान मी कुणासाठी केले, काय केले, त्याला विचारांना माहिती नसते। आणि म्हणून अशा कुटुंबाचा विकास करण्यासाठी विविध प्रकारचे होते, किंबहुना कुटुंबाला मोफत धान्य देण्याची योजना, त्याचं पोट भरलं गेलं,
रोजगार देण्याचा प्रयत्न, त्या माध्यमातून त्याचा हळूहळू विकास होता होता आज 140 कोटी जनतेमधून 25 कोटी जनता ही दारिद्र्य रेषेच्या वर आलेली आहे, ही उल्लेखनीय बाब आहे। आणि म्हणून देशाचा विकास, राज्याचा विकास, जिल्ह्याचा, तालुक्याचा, गावचा विकास हे त्याचं सूत्र आहे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक लक्षामध्ये घेण्याची गरज आहे, हे सरकार आपल्याला हवं आहे। आणि आज आपल्याला दिलेले उमेदवार ज्यांनी या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा विकास केलाय, परंतु मुख्यमंत्री म्हणून अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये राबवलेल्या आहेत, महसूल मंत्री म्हणून राबवलेल्या आहेत, विरोधी पक्ष नेता म्हणून त्यावेळेच्या सरकारला सळोखी पळो केलेला आहे। ही गाणं आहे दादांच्यावर लिहिले, हे खऱ्या अर्थाने एक आक्रमक नेता आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांची जाण असलेला नेता, अशी व्यक्ती आज आपल्या समोर भाषेत उल्लेख झाला। आपण भाग्यवान आहात पुन्हा एकदा दुसऱ्यांदा लोकसभेमध्ये जाण्यासाठी माननीय नारायणराजे राणे हे आपल्याला उमेदवार दिलेले आहेत, आणि आपण सगळ्यांनी त्यांना जवळून पाहिले, अनुभवलेलं आहे। त्यांचे सुपुत्र नितेशजी आहेत, मागच्या काळामध्ये निलेश राणे होते, खासदार म्हणून होते, या सगळ्यांची कामं आपण पाहिलेली आहे। जनतेमध्ये कसं मिसळावं, त्यांचे प्रश्न कसे ऐकून घ्यावे, आपण कसे मार्गी लावावे हे ध्येय घेऊन ही काम करणारी मंडळी आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलोय, या देशाचा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून मी काम केले, 5 वेळा खासदार म्हणून लोकसभेमध्ये निवडून गेलोय, आणि म्हणून हे सगळं चित्र महाराष्ट्राचं या देशाच जवळून मी पाहिलेलं आहे। आणि म्हणून विकास खऱ्या अर्थाने आपल्याला बघायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय, आणि यासाठी आदरणीय नारायण राणे सारखी व्यक्ती या दिल्लीच्या लोकसभेमध्ये जाण्याची आवश्यकता आहे। मला खात्री आहे, कालपासून मी पाहतोय, काल कुडाळा सभा झाली, ज्या ठिकाणी काल आपल्या राज्य देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी आले होते, अमित भाई शहा, एक 40 मिनिटाचं भाषण ज्यामध्ये अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या, आणि वातावरण कसं बदलतं हे बघायला मिळालं। आज सिंधुदुर्गला मी बराचसा मोठा प्रवास केला, कुडाळापासून आज इथपर्यंत येताना 7 तास मी म्हणजे गावागावामध्ये बँकिंग चळवळीतला मी एक कामगारांचा नेता आहे, आणि बँकांना भेटी दिल्या, आणि त्या ठिकाणी मी अनुभव घेतला। या ठिकाणी नारायण राणे आणि नारायण राणे याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही, अशा प्रकारची लोकांची मतं मी आजवली। आणि म्हणून आपण तर या कणकवलीची मंडळी आहात, आपल्याकडून त्याच अपेक्षा व्यक्त करतो। आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल।